मार्गदर्शक विकासजी गगे साहेब, भरतजी वेखंडे सर, तसेच या ठिकाणी मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सन्माननीय पाटील सर हे मला नेहमी सहकार्य करत असतात, नेहमी मार्गदर्शन करत असतात. तसेच माझे गुरुबंधू, बोलण्याचं जे ध्येय, बोलण्याचं धाडस ज्यांच्यामुळे येतं, किंबहुना ज्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत, असे आपल्याच गावातील एक रत्न प्राध्यापक भगवानजी विशे सर, आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, तो माझा अगदी जीवाचा जीवलग मित्र आणि एक युवा नेतृत्व म्हणजेच माही महेंद्र इसामी सर, आणि उपस्थित आपण सर्व ज्यांच्यावर उद्याचं भविष्य अवलंबून आहे, ज्यांच्यावर उद्याचा हा समाज अवलंबून आहे, अरे ज्यांच्यावर उद्याचं या गावाचं नेतृत्व अवलंबून आहे, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांचा वारसा आणि वारसा घेतलेला आहे आपण सर्व युवा तरुण, आणि ज्यांच्यावर उद्याचं घर सांभाळायचं आहे, ज्यांच्यावर उद्याचा हा समाज सांभाळायचा आहे, ज्यांच्यावर उद्याचं समाजाला नवा संस्कार करायचे, त्या आपण सर्व माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि आपल्या श्री गणरायाच्या आणि शिवरायांच्या आख्यानाला सुरुवात करतोय. हा गणराय कसा आहे माहितीये? आज श्री गणेश मित्रमंडळ भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आपण 2005 साली केली. बघता बघता एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष, दहा वर्ष आणि बारा वर्ष झाली. म्हणजे एक बारा तप, म्हणजे एक तप पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने हा तपपूर्ती सोहळा आज आपल्या गावामध्ये संपन्न होतोय. हा बारा वर्षाचा होणारा सोहळा सहज झाला नाही. मला माहिती आहे, माझ्याही गावामध्ये मंदिर होतंय आणि ते मंदिर करत असताना कशा कशा पद्धतीने करावं लागतं, किंबहुना भगवंताचं अधिष्ठान आपल्या घरापर्यंत आणायचं असेल, आपल्या घरामध्ये आणायचं असेल, तर किती संकटांना, किती अडथळ्यांना सामोरे जावं लागत असतं, परंतु भगवंताचा एक आशीर्वाद असला, कृपा आशीर्वाद असला की ते काम लिलया होत असतं. आणि त्याच गणरायाला आपण आज आपल्या गावामध्ये बसवून खऱ्या अर्थाने गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. प्रवासाच्या माध्यमातून फिरत असताना मी अनेक ठिकाणी फिरलो, फिरता फिरता संस्कार आणि संस्कृती कुठे दिसते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, आणि फिरता फिरता मी आज या मुगा गावामध्ये आलो आणि आज मला इथे कळलं की संस्कार आणि संस्कृती आजही या मुगा गावामध्ये टिकून आहे. संस्कार आणि संस्कृती खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी दिसून येते आणि हा क्षण हृदयामध्ये जपून ठेवावा असाच आहे. शक्तीचे देवता, बुद्धीचे देवता, मांगल्याचे देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता, ज्या ज्या वेळेस भक्तावर संकट येतात ना, आणि त्या त्या वेळेस भक्तावर संकट आल्यानंतर भक्ताने फक्त गणरायाचा सेवा करावा आणि तो गणराया फाके सरशी धावून आला नाही असं कधी झालंच नाही. गणपती आपले छत्रपती, एक सुंदर गीत आहे. महाराष्ट्राच्या कणाकणातून नाव तयाचे गर्जे, छत्रपती शिवराय गणेश आराध्य दैवत माझे. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं श्री गणराया आणि छत्रपती शिवाजी महाराज. गणरायाला गणपती म्हटलं जातं आणि छत्रपतींना छत्रपती म्हटलं जातं, का माहिती आहे? गण, गण म्हणजे लोक, गण म्हणजे असंख्य लोकांचा असलेला समुदाय, आणि या असंख्य लोकांचा, रयतेचा अर्थात जनतेचा जो पती आहे, अर्थात जो स्वामी आहे, जो राजा आहे, कि ज्यांचे नेतृत्व जो करतोय त्याला गणपती म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं रयतेवर सुखा समाधानाचं छत्र ज्यांनी धरलं, रयतेला रयतेचं राज्य आहे हे ज्यांनी सांगितलं, आणि रयतेचं राज्य आणि रयतेचा राजा हे राज्य माझं नाही तर हे राज्य रयतेच आहे, आता त्या राज्याला नाव देणं स्वराज्य, असे स्वराज्य संस्थापक म्हणजे रयतेवर छत्र धरणारे छत्रपती. म्हणजे एका बाजूला गणपती आणि एका बाजूला छत्रपती, एका बाजूला भक्ती आहे तर एका बाजूला शक्ती आहे, या भक्ती आणि शक्तीच्या संगमावर आपण सगळे जर बसलेले आपण राजहंसात, आणि आज आपल्याला तो आनंद या ठिकाणी लुटायचा. गणराया, या गणरायाला आपण गौरीनंदन म्हणून संबोधतोय. या गणरायाची अनेक नावे आहेत, एवढंच काय तर या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक देखील आहे, म्हणजे अष्टगणपती आहे. आठ ठिकाणी आपण फिरायला जायला आपल्याला आवडतं, अष्टविनायक करायला. ते गणपतीची अधिष्ठा, गणपतीचं स्थान या महाराष्ट्रामध्ये आहे. एवढंच नाही तर या गणरायाचं वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली करतात. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची ज्या वेळेस रचना केली, त्या ग्रंथाच्या रचना करत असताना
श्लोकामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ओम नमो जियार्थाय वेद प्रतिपाथाय जय जय स्वसमविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारे जो। एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल गणपती दुजा नव्हे, विठ्ठल आणि गणपती वेगळं नाहीये। एवढंच नाही तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात गणाधीश जुनीश सर्व गुणाचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूल तत्वाडवाचा गमु पंथानंत या राघवाचा। अशा गणरायाचे अनेक अनेक संत महंतांनी वर्णन केलेलं आहे, गणरायाचं कवीनी वर्णन केलेलं आहे, गणरायाच्या लेखकाने गौरव केलेला आहे, असा सर्वांचा लाडका असलेला हा गणपती। एवढंच नाही तर कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करायची असेल, कुठल्याही कामाची सुरुवात करायची असेल तर प्रथमतः आपण या गणरायाचं पूजन करत असतो। आणि ज्या ज्या वेळेस गणरायाचे पूजन होते, ज्या ज्या वेळेस पहिल्यांदा गणरायाची आराधना होते, ज्या ज्या वेळेस आपण गणरायाला प्रथमतः स्मरून काम करतोय, ते काम आतापर्यंत कधीच फेल जात नाही, ते काम कधी आतापर्यंत अयशस्वी होत नाही। आपण एकच असेल, आपण जेव्हा परीक्षेला जातो तो परीक्षा देताना पण आपण गणरायाला पाया पडून जातो, बाप्पा पास होते तुला नारळाची तळीवरी, बाप्पा पास होते आणि अभ्यास करत नाही, तेव्हा गणरायाने हाकेला साथ देत। बरं का, गणराया तेव्हाच हाकेला साथ देतो जेव्हा तुमचं कार्य हे सकारात्मक असलं पाहिजे, जेव्हा तुमचं कार्य हे नव काहीतरी करणार असलं पाहिजे, आणि त्यात आलेलं हा गणराया निश्चितच हाकेला धावून येतोय। आणि म्हणून या गणरायाच्या उत्सवामध्ये उत्सव का केले जातात, उत्सव का करावेत, परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली आणि ती निर्मिती करत असताना तिच्यामध्ये प्रेम भरला, आनंद भरला, उत्साह भरला, तो प्रेम तो आनंद तो उत्साह द्विगुणित व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या सण उत्सवांचं आयोजन केलं जातं। अहो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचे उत्सव, गणरायाची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी केली जाते। काय होतं उत्सवानं, उत्सवानं मानवी मने जोडली जातात, उत्सवानं लोक एकत्र येतात, उत्सवानं विचारांची देवाणघेवाण होते, उत्सवानं प्रेम वाढत जातं। म्हणून तर अशा उत्सवांचं आयोजन केलं जातं आणि तोच उत्सव खऱ्या अर्थानं आज या मुगाव गावामध्ये होतो। आपल्याला छत्रपती शिवाजी राजे समजून घ्यायचे आणि या शिवाजी राजांचा खरं निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलोय। मी एवढाही काही लांबचा नाही, मी एवढाही तुमच्या इतका जवळचा आहे, इथे दिसणारे बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत। मला वाटतं या गावामध्ये माझ्या चार पाच अक्का आलेल्या अक्का आता कधी वालाच्या शांगा आणून देणार नाही, अगदी जवळचं नातं आहे, मी इतकाही लांबचा नाही, मी अगदी तुमच्या घरातलाच आहे। म्हणून घरातल्या पोराचा व्याख्यान घरात बसून ऐकू नका, मंडपामध्ये येऊन बसा। असो, महाराजांच्या नजरेतील स्वराज्य आणि आजची वस्तुस्थिती या विषयावर तुमच्याशी छत्रपती शिवाजी राजांचा संदेश घेऊन मी या ठिकाणी आलोय। 12वं शतक होत आणि या 12व्या शतकामध्ये महाराष्ट्र अगदी आनंदाचं वातावरण होत, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं होत। 12वं शतक होत, ब्रह्मदेवाने या पृथ्वी तलावर 4 सोनचाफ्याची फुलं टाकली होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, आणि या 4 सोनचाफ्याच्या फुलानं ज्ञानाचा वर्षाव सुरू केला होता, आनंदाचं वातावरण सगळीकडे झालं होतं। जणू हा महाराष्ट्र मराठी माणूस कल्पवृक्षाच्या तलवटी राहील बसला होता, ज्याला जे हवं होतं त्याला ते मिळत होतं, ज्याला जे पाहिजे होतं त्याला ते मिळत होतं। रस्त्या रस्त्यावर पाणपोया होत्या, कुणाच्याही घराला कडी कुलप नव्हती, इतका आनंद होता, प्रेम आनंद आणि उत्साह 12व्या शतकामध्ये होत। नाथाने यावं आणि भारुडाचा एक गजर करावा, नंबे बाळाने यावं आणि सांगावा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, निरोबाराय चोखोबाराय या सर्व संत मांदियांनी त्या ठिकाणी एक हरिनामाचा जागर केला होता आणि भागवत धर्माची पताका अविरत तेजस्वीपणे ते तेवत ठेवली होती। भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मिरवत होते आणि त्या भागवत धर्माच्या पताकेसमोर कोणाचीही पाहण्याची हिंमत होत नव्हती, इतका आनंदाचं वातावरण निर्माण या महाराष्ट्रामध्ये चाललं होतं। परंतु म्हटलं जातं ना, ज्या ज्या गोष्टी सुंदर असतात, ज्या ज्या गोष्टी मंगलदायक असतात, ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतात त्याच गोष्टींना नेमकी दुष्ट लागते, आणि असंच झालं, या महाराष्ट्राला दुष्ट लागली, आणि या महाराष्ट्राला दुष्ट लागली। 8000 घोड्यांच्या 32,000 टफा
करण्या शेतांना आगी लावल्या जायच्या इतका नासधूस चालला होता. हा अल्लाउद्दीन खिलजी विंध्याचलाच्या पाठीमागून आला आणि आल्या आल्या आणि महाराष्ट्रातील देवगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला. देवगिरी किल्ल्याचा किल्लेदार होता राजा रामदेवराय. राजा रामदेवराय आणि अल्लाउद्दीन खिलजी मध्ये गणवर युद्धाला सुरुवात झाली. अखेर अल्लाउद्दीन खिलजी समोर रामदेव रायांचा टिकाव लागला नाही. रामदेव रायांनी माघार घेतली आणि त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिलजीने रामदेव रायांची मुलगी जेठा पल्ली हिला उचलून घेऊन गेला. महाराष्ट्राची जगदंबा उचलून घेऊन गेला. या महाराष्ट्रामध्ये अनन्वित अत्याचार दहशत आणि भीतीला सुरुवात झाली. किती भीती होती माहितीये? किती भीती होती माहितीये? किती दहशत होत माहितीये? माझा शेतकरी शेताच्या बांधावर काम करत असतील, माझा शेतकरी शेताच्या बांधावर काम करत असतील आणि त्याच वेळेस गरिमांच्या घोड्यांचा टापांचा आवाज हवा करीत आहे. हातामध्ये नंग्या तलवारी तळपळत असतील आणि त्याच वेळेस वडील बंधूला त्या ठिकाणी मारण्यात यावे. माझी माता बहिणी शेताच्या बांधावर काम करत असतील आणि त्याच वेळेस गरिमांच्या घोड्यांचा टापांचा आवाज हवा करीत आहे आणि त्या माता भगिनीला उचलून ठेवून जावे. But I thought
आता शिवाजीचा जमानाच गेला गड्या. आता ज्याच्या घरात पाहावा त्याच्या घरात आरशा समोर आरची, ज्याच्या दारात पाहावा त्याच्या दारात मोबाईलवर परशा. शिवाजीचा जमानाच गेलाय गड्या. आता शिवाजीचा जमानाच गेलाय. मुलगी जन्माला आली, मुलीचं नाव ठेवण्यात आलं जिजाबाई. आणि पुढे अगदी फास्ट घेतो थोडस, आपल्याला पुढे जाते. मग मासाहेब जिजाऊंच आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला. आनंदाने सुखी संसार फुलू लागला, आनंदाने सुखी संसार बहरू लागला. आणि याच दोन्ही दाम्पत्याने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आपल्या अंतकरणामध्ये ठसवली होती. ती ओवी ओवी होती, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. जे दुरित आहे, जे अघटित आहे, जे अंधकार वाळ, ते दूर झालं पाहिजे. आणि इथल्या रयतेला, इथल्या जनतेला, इथल्या माणसाला, जनमानसाला जे जे काही हवं आहे ते ते त्यांना मिळालं पाहिजे. जो जो वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ते अंतकरणामध्ये ठसवली होती. आता आमचा पती पत्नी काय करतोय? आता आमचा पती पत्नी आमचीच गाडी, आमचीच माडी, आमचीच गाडी, आमच्याच बायकोची गोलगोल सारखी असं आपलं अगदी. आता आपल्या पती पत्नींचं कसं माहितीये का, आम्हाला होंडा सिटी गाडी असते. होंडा सिटी मध्ये तो माणूस गाडी चालवत असतो, म्हणजे पप्पा, हा पप्पा गाडी चालवत असतो आणि मम्मी अशी बसलेली असते गणपती सारखी, म्हणजे विंडो सीटला असं हात ठेवणार आणि हा हात त्यांच्या पाठीमागे, आणि मग तो गाणं लावलेलं असत, छानपैकी ते गाणं गुणगुणत असते आपल्या सीडी प्लेअरला. आणि मग तो तिला म्हणतो का छान गाते ना किशोरी, जशी काय याच्या मावशीची पोर. आणि त्या वारका असते ना पप्प्या, त्या गाडीच्या काचकण असा बघताय, म्हणजे मम्मी पप्पा आल्यात कुठून ना चालल्यात कुठे. आताच आमचं पती पत्नी बघा ना, दोन पती पत्नी इतके प्रेम करत होते, इतके प्रेम करत होते, तो तिचा हात धरूनच चालला होता किन्नोलच्या बाजारात. आता किन्नीलच्या बाजारात चालला होता, मी त्याला दिसलो आणि सांगितलं दादा एवढं प्रेम करतोस का रे वहिनीवर? तो म्हणतो शिवाजी अरे प्रेम बिम काय नाही, तिचा हात सोडला ना की लगेच सोन्याच्या दुकानात पळते. आता आमच्या पती पत्नीचं असं चाललंय. आम्हाला समाजाचं काही देणं घेणं नाही, आम्हाला राष्ट्राचं काही देणं घेणं नाही. आम्ही आमची भावी पिढी असे तयार करत नाही त्यांना जग या माणसांसाठी जगण्याशी, त्यांना दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी आम्ही त्यांना पैदाच करत नाही. आम्ही आमच्या मुलांना पहिल्यांदा काय ठेवून देतो माहितीये? मोबाईल. मग आमचा मोबाईल भला आणि आम्ही भलं, आम्हाला दुसरे काही काही देणं घेणं नाही. शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांचा सुखी संसार फुलू लागला, बहरू लागला. आणि अशातच माँसाहेब जिजाऊंना डोहाले लागले, माँसाहेब जिजाऊंना डोहाले लागले आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. माँसाहेब जिजाऊंना डोहाले लागले. कसले डोहाले लागले होते माहितीये? माता भगिनी आहेत म्हणून सांगतो. कसले डोहाले लागले होते माहितीये? हत्तीवर बसणार, घोड्यावर बसणार, तलवार चालविणार आणि उन्मत्त झालेला दिल्लीचा सिंहासन उलथवून टाकणार, राजा होईना, राजा होईना, स्वराज्य उभारीना. अशा पद्धतीचे डोहाले माँसाहेबांना लागले होते. आणि या डोहाळपणामध्ये, गरोदरपणामध्ये माँसाहेब जिजाऊ रामकृष्णाच्या कथा ऐकायच्या, प्रवचन कीर्तन पोवाडे भारुडे ऐकायच्या. आणि या साऱ्या गोष्टीतून त्या गर्भावर संस्कार होत होते. कारण संस्कारांचं पहिलं केंद्र असेल तर ते म्हणजे गर्भ. माँसाहेब जिजाऊंना जो मुलगा अभिप्रेत होता, माँसाहेब जिजाऊंना वाटत होता की पुत्र भाऊ आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, मला असा पुत्र पहिला, मला असा पुत्र झाला पाहिजे की तो पुत्र या तिन्ही लोकांमध्ये झेंडा निर्माण करेल, स्वराज्य करेल, आपले राज्य निर्माण करेल, स्वतंत्र निर्माण करेल. आणि म्हणून त्याच्यावर आऊसाहेब संस्कार करायला सुरुवात करत होते. कधी? गरोदरपणामध्ये. बाळ पोटत असताना. पण आता आमच्या माता भगिनी काय करतात? आता आमच्या माता भगिनीच्या हातामध्ये असतो रिमोट. मग आमचं सुरू होत पुढचं पाऊल, कल्याणीचं कसं होईल. कल्याणी बिचारी नाही गरीब ना, जशी काय गोठ्यातली गाय आहे. आणखी त्याच्या पुढे असं सासर सुरेखबाई, प्रीती परी तुझवरी, माझ्या नवऱ्याची बायको, काहे दिया परदेश, त्याच्या धर हिंदीने धर मराठी नाही. इकडनं शिवची आई आजी, गौरीची आजी शिवच्या आजीला फोन करते, हॅलो हमारे यहाँ एक समस्या है. इकडे शिवची आजी, अच्छा समस्या है तो खा लीजिए. आमची तर हिंदी नाही तर मराठी नाही.
बघा ना, म्हणजे कसं आमच्या गावाला जर भैया आला ना की लगेच आमची आजीबाई, भैया आओ आओ थोडा भाकर तुकडा खाओ. परत काय होतं, मग भैयाजीला क्या रे भैयाजी तुम्ही इधर उधर घर घुमताय ना आमच्या घरी येस नाही. त्याच्या इकडे पलीकडे हिंदी बघा ना, म्हणजे मग नदी को कपडे धोणे को गई, मैंने पाणी में पाय बुड्या तो पाणी गारगार लग्या, तो मैंने कसा बसा कपडा धोया और भक्के भक्के निघलाय. अशी अगदी आमची हिंदी कशा मुलं टीव्ही मुलं. आताच्या आमच्या माता भगिनी ह्या करतात, आताच्या आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये रिमोट असतो आणि मग सुरुवात होते सकाळपासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत आमच्या माता भगिनी टीव्ही समोरच असतात. एवढंच नाही तर आता आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये डोहा लेन्स सांगतो बरं का, मोबाईल असतो अँड्रॉइड फोन, आणि त्या अँड्रॉइड फोन मध्ये गेम खेळत बसतात. आता आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये गीता नाही, गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, श्यामची आई नाही, शिवरायांचे चरित्र नाही, साने गुरुजींचं चरित्र नाही, स्वामी विवेकानंदांचं चरित्र नाही, सावरकरांचं चरित्र नाही, लोकमान्यांचं चरित्र नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही. होय 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 जवाई, तेव्हा होईल राष्ट्रामध्ये नवक्रांती. तेव्हा निर्माण होणारा जेव्हा तेव्हा निर्माण होणारा तो शिवाजी असेल, तेव्हा निर्माण होणारा तो बाबासाहेब असेल. हे करायचंय, हे करायचंय. महासाहेब जिजाऊन अभिप्रेत असणारा मुलगा असा घडवायचा होता, म्हणून आबूसाहेब गर्भातच त्या बाळावर संस्कार करत होते आणि या संस्काराने गर्भ वाढत होता, गर्भ फुलत होता. आणि पुढे याच माऊली किल्ल्यावरून महासाहेब जिजाऊनापर्यंत माऊली किल्ला हा सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचा होता, म्हणून महासाहेब जिजाऊना माऊली किल्ल्यावरून शिवनेरी किल्ल्यावर नेण्यात आलं. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी मुलाचा जन्म झाला. पण जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावर झाला असेल ना, तरी स्वराज्याचा अंकुर मात्र याच शहापूर तालुक्यामध्ये घडला फुलला होता, याच माऊली किल्ल्यावर फुलला होता. कारण महासाहेब जिजाऊना गोहाले जेवण पुरवण्याचं भाग्य आपल्या तमाम शहापूरकरांना लाभलं होतं. स्वराज्याचा अंकुर या शहापूर मध्ये फुलला आणि जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला. मगाशी मी तुम्हाला मुलगी जन्माला आले ते सांगितलं होतं, लक्षात ठेवा बरं का. म्हणजे मी जरी कुठे तिकडे गेलो ना किनोली सरळगाव असा तिकडे, तरी मला पुन्हा इकडे जाणार. मुलगी जन्माला आल्याचं स्वागत आपण पाहिलं 350 वर्षापूर्वी, आता मुलगा जन्माला आल्याचं स्वागत आम्ही किती करतोय इथे बसलेला कोणाला सांगायलाच नको. कारण जर पोरगा झाला म्हणजे लगेच फोन असतो, हॅलो पक्या आपल्याला पोरगा झाला बरं का, हॅलो राजा अरे आपल्याला पोरगा झाला बरं का, अरे महेश आपल्याला पोरगा झाला बरं का, अरे माही आपल्याला पोरगा झाला बरं का, अरे रिकी पोरगा झाला बरं का आपल्याला. म्हणजे काय होतं, मुलगा झाला की लगेच आम्ही सांगायला सुरुवात करतोय, मुलगा झाला की आम्ही लगेच आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात करतोय, मुलगा झाला की लगेच आम्ही मित्रांना फोन करतो आणि त्यांना सांगतोय या परिवाराला परिवारासोबत पार्टी करू, या संतोषला बसू. मुलगा झाला की लगेच आमच्या पार्टी असतात, परंतु तीच मुलगी जन्माला आल्यानंतर आमची मान मात्र खाली असते. तीच मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तो आनंदोत्सव कधी साजरा करत नाही. पाहिले पहिले तर मी आमच्या जावई बापूंना जेव्हा ताईला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जातो ना, ताईला डिलिव्हरी वार मध्ये नेली जाते आणि त्याच वेळेस नर्स बाहेर येते आणि सांगते मुलगी झाली बरं का, मुलगी झाली बरं का हा शब्द जेव्हा आमच्या जावई बापूंच्या कानावर पडतो ना, आमचे जावई बापू दवाखान्यात थांबतच नाही. आमचा जावई बापू दवाखान्याच्या गेटच्या बाहेर ते आळशी आहे त्यांच्यामध्ये. मग आम्ही सांगतोय भाऊजी थांबा ना मुलगी झाली, भाऊजी थांबा ना मुलगी झाली, भाऊजी थांबा ना. तेव्हा भाऊजी म्हणतात मीच का कोणाच्या पागाचा गोळा मारलाय का, नाही माझ्याच नशिबात पोरी, एवढा चांगला करावा एवढा चांगला बोलावा, सत्याला पहिल्यांदा वर्गणी आपण द्यावी, गणपतीना पहिल्यांदा आपण 500 द्यावा, माझ्याच नशिबात पोरी. म्हणजे मुलगी जन्माला आल्याचं आम्ही स्वागत करत नाही, पण तो मुलगा जन्माला आल्या हे स्वागत करायचं आम्ही राहत नाही, एवढं मात्र नक्की. मुलगा जन्माला आला, शिवनेरीवर आनंदोत्सव साजरा झाला, सनई चौघडे निनादू लागले, अवता सह्याद्रीचा कातळा हर्षा हर्षरहित झाला, त्या सह्याद्रीच्या कातळाला एक पाणी असं निर्माण झालं, त्या झाडांना नवी पालवी फुटू लागली. मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला, मग या मुलाचं नाव काय ठेवायचं,
तर मुलाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. हा हा शिवाजी शिवाजी हे शिवाजी नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी नाव उलट वाचलं की त्याचा होता जीवाशी. अरे जो माणूस आहे तर जीवाशी खेळ करत आला त्या नावामध्ये शिवाजी. शिवाजी नाव उलट वाचलं की त्याचा होता जीवाशी. इथे बसलेला प्रत्येक असा जीवाशी जे नाव जोडलंय त्या नाव म्हणजे शिवाजी. वशी म्हणजे शिकायचं कसं, वा म्हणजे वागायचं कसं, जी म्हणजे जीवन जगायचं कसं, हे नाव म्हणजे शिवाजी. शिवाजी नाव पहिल्या अक्षरामध्ये रामायण आहे, दुसऱ्या अक्षरामध्ये महाभारत आहे, तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत आहे. ही तिन्ही अक्षर मिळून महान असं कार्य करण्याचं सामर्थ्य या शिवाजी अक्षरामध्ये आहे. शिवाजी अक्षरामध्ये शिवाजी म्हणजे वाहणारा उत्साह वारा नाही तर असवाडी संकट अशा पद्धतीची अंगगीत होती. आणि या अंगगीतातून शुभा राजांवर संस्कार होत होते. शुभा राजांवर संस्कार व्हायचे, शुभा राजे झोपी जायचे. पूर्वी पाळणी होती, पाळण्याला दोरी होती, आई घर सारवायची, आईच्या हातात पाळण्याची दोरी असायची, बाळ पाळण्यात असायचे. बाळ रडायला लागले की आई छान गाणं म्हणायची, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. अशी अंगाई गीत होती. आणि या अंगाई गीतातून बाळ शांत होऊन झोपी जायचं.
आता काय झालं माहिती, आता आमच्या घरामध्ये पाळणी शिल्लक राहिली नाही. पाळणी कुठून येते? मम्मी आमच्या जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट वर आल्या. पदराचा पत्त्याच नाही, पाळणी कुठून येते? पण आताच्या आमच्या मम्म्या आहेत बरं का, आया नाही. मम्म्या हुशार आहे. आता जर बाळ रडायला लागलं ना, मग त्याला थांबवायचं कसं, त्याला थोपवायचं कसं? म्हणून त्या मम्मीला सर्वात मोठा पडलेला प्रश्न असतो. परंतु त्या मम्म्या आहेत, मॉडर्न आहेत, त्यांच्या हातामध्ये एक अँड्रॉइड फोन असतो. त्या फोनमध्ये अनेक गाणी असतात आणि त्या अनेक गाण्यांपैकी मुलगा आता रडतोय. मुलगा रडतोय, त्याला थोपवायचं कसं, त्याला निजवायचं कसं? म्हणून ती मम्मी अनेक गाण्यांपैकी एक गाणं प्ले करते. गाणं प्ले होते, गाणं प्ले होतं आणि मुलगा खाली रडत असतो. गाणं प्ले होतं, रूपाची खान दिसते नार, इकडून तिकडे मारीत चक्र चक्र नखरा. शांतबाई, असं शांतबाई म्हटलं की त्या पोरगा शांत होऊन झोपी जात आहे. आता आमच्या घरामध्ये इंग्लिश पाळणी आल्यात. इंग्लिश त्या इंग्लिश पाळण्यांना अंगाई तिथं बोलायचीच गरज नाही. त्याच बोलत असत, कच 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 कच. पोरगा बिचारा शांत होऊन झोपत आहे. माझा जिजाऊ शुभा राजांना पाळण्यातून पहिल्यांदा संस्कार करायला सुरुवात करू लागल्या. तर पाळण्यातून खऱ्या अर्थाने संस्कार होतात. खोटं वाटत असेल शिवनेरी किल्ल्यावर जा, आजही त्या ठिकाणी पाळणं आहे. पाळण्यातून शुभा राजांवर संस्कार करत होत्या आणि शुभा राजा अशा संस्काराने वाढत होता. वाढता वाढता शुभा राजा या मातीमध्ये खेळू लागला. दुडदुड पावलं या शुभा राजांची मातीमध्ये पडायची. अरे दाराचा उमरा ज्या शुभा राजाने ओलांडता येत नव्हता, तो शुभा राजा दाराचा उमरा ओलांडून आता मातीमध्ये खेळायला लागला. मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शुभा राजा खेळ खेळायचा. कुठले खेळ खेळायचा माहिती आहे? मातीचे गडकोर बनवायचा, मातीचे किल्ले बनवायचा. हातामध्ये काटा असायचा, त्यांना ते भाला मानायचे. हातामध्ये काटा असायचा, त्यांना ते दणपट मानायचे. हातामध्ये काटा असायचा, त्यांना भाला मानायचे. आणि सोबत असलेल्या सवंगड्याचे दोन गट पाडायचे, दोन तट पाडायचे. आणि मध्ये असायचा मातीचा किल्ला आणि सांगायचे, पाहू एक कोण किल्ला घेतोय, पाहू एक कोण गड घेतोय. आणि एकच गर्जन व्हायचे, हरे हर महादेव, हरे हर महादेवची गर्जन झाली की दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडायचे. आणि हाच खेळ खेळत असताना राजाच्या अंगाला खरचटायचं, रक्त फुगाला बाहेर निघायचं आणि मग महाराष्ट्राची माती राजाला सांगायची, अरे राजा राजा उठ रे उठ, अन्य आणि अत्याचारानं जीव कासावीस होतो रे राजा, मला मुक्त कर मुक्त कर मुक्त कर. ऋषी मुनी आणि महापुरुषांच्या कार्य कर्तृत्वाला पावन आणि पुनीत संस्कार क्षम असलेले ही महाराष्ट्राची माती लागू द्या आमच्या मुलांना. ही महाराष्ट्राची माती त्यांच्या अंगाला. आता आम्ही मुलांना आमच्या मातीमध्ये जाऊ देत नाही, मुलांना आता मातीमध्ये खेळू देत नाही. मातीचे खेळच शिल्लक राहिले नाहीत. मुलगा जर पायरीवरून खाली आला ना की लगेच आतून मम्मी आवाज देते, ए पप्प्या मातीत नको जाऊस, इकडं बघ टीव्ही बघ, इकडं मग टीव्ही बघ. मग त्या पोरगा घरात येत आहे ना, मग काय पाहता रे पोकू छोटा भीम कार्टून. कार्टून पाहिल्यावर कार्टूनगिरी नाही करेल मग काय करेल. सरांनी गण्याला विचारलं, गण्या कुठलं कुठलं खेळ खेळतोस? गण्या म्हणतो आता इथं गण्या बरेच असतील, आपल्या गावाला तीच मोठी सवय आहे. एका गावात चार चार गणे, आमचं पण पाच पाच डोक्याला ताप. ते सँडी 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 पण दोन चार असतील, मॅक्स असतील दोन चार. मग आम्हाला सांगायला लागतंय सँडी वरच्या ओलीचा का खालच्या ओलीचा, जणी काकूस जणा काकूस आणचा का मिरे आई सांगचा. मग असं ते सांगावं लागतंय. गण्याला सरांनी विचारलं, गण्या कुठले कुठले खेळ खेळतोस? गण्या म्हणतोय क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, टेनिस खेळतो, हॉकी खेळतो, हॉलीबॉल खेळतो. सर म्हणतात, अरे वा एवढे खेळ खेळतोस, किती वेळ खेळतोस? गण्या म्हणतो, सर मोबाईलची बॅटरी चार्जिंग असते तोपात. म्हणजे आता आमच्या मातीचे खेळ शिल्लक राहिले नाही. आता आम्ही मुलांना मातीमध्ये जाऊ देत नाही, अहो जाऊ देत नाही या मातीमध्ये. लागू दे त्यांच्या अंगाला माती, तेव्हा त्यांना या मातीसाठी जगणं त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल, तेव्हा त्यांना या मातीची किंमत कळेल. लागू दे त्यांच्या अंगाला माती. शुभा राजे या महाराष्ट्राच्या